मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मला कॉल करायचा असेल, मी रवींद्र जावके, मला जो कॉल करायचा असेल तर दुपारी 3 ते 5 किंवा रात्री 9 ते 11 या वेळेतच करायचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण माझा बाकी जॉब असतो। कुटमे सरांना फोन करायचा असेल तर त्यांना संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत कॉल करा, आणि बालराजे आहेत त्यांना तुम्ही दुपारी 12 ते 3 या वेळेत कॉल करावा मित्रांनो। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। आज आपण कुठं आहोत आणि कोणत्या एरियामध्ये आहे, किती एकरची लागवड आहे, काय ते आपण सरांकडून, प्रदीप पांडे सरांकडून ऐकूयात। प्रदीप पांडे सर एक जिंदादिल माणूस आहे, एवढाच एक शब्द बोलेल, त्यांच्याबद्दल बोलायला खूप वेळ लागेल, पण जिंदादिल माणूस जे असतं ती पर्सनॅलिटी आहे पण प्रदीप पांडे सर। तर या प्लॉटबद्दल प्रदीप सर आपण ऐकूयात आणि त्यांचे काय अडचणी आहेत, त्या अडचणी मी माझ्या लिमिटेड नॉलेजनुसार यांना ते सॉल्व करायचा प्रयत्न करूयात, आणि या प्लॉटबद्दल मी माझा शेवट एक कमेंट देईल। मी आपण पाहूयात, त्यांचा परिचय घेऊयात अगोदर। नमस्कार, माझं नाव प्रदीप पांडे, माझं नाव मी ॲक्च्युली मसूद माले, माझं मूळगाव, मी आत्ता राहायला कोल्हापुरात आहे। आत्ता जो प्लॉट लावला आहे तो म्हणजे माझा मसूद मालेच्या हद्दीत लावला आहे। 1 एकरमध्ये मी प्लॉट लावला आहे। माझी ही लावण आहे ती जुलैच्या 1st वीकमधली लावण आहे। मी पहिल्यांदा असंच लावलं आहे, पण नंतर ज्यावेळी सरांच्या संपर्कात आलो 2 महिन्यांनी, त्यावेळेनंतर मला लक्षात आलं ॲक्च्युली शेवगा म्हणजे काय आहे। मला वाटत नव्हतं माझा शेवगा जगेल का मरेल माहीत नाही, पण ज्यावेळी सरांच्या संपर्कात त्यावेळी मला माझा इतका उत्साह वाढला, त्यावेळी ठरवलं काय नाही आपण सरांचं मार्गदर्शन घेऊन शेवगा करा। पण सरांनी मला आपल्या अत्यंत जवळचा मित्र मानून मला ज्या ज्या वेळी त्यावेळी मला कायम खुश करण्याचा प्रयत्न केला, मला चांगल्या सल्ले दिलेत, त्यांच्या सल्ल्यानुसार मी आता करतो आहे। आता माझी जमीन हाल मुरमाड जमीन आहे, त्या मुरमाड जमिनीवर मी चांगला शेवगा करायचा प्रयत्न करतो आहे। आता सरांचं मार्गदर्शन असलं तर ह्याच्यापेक्षा देखील चांगली होईल असं मला अपेक्षा आहे। सर मला मार्गदर्शन करत राहतील, करणार, ह्याबद्दल मी सरांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो। प्रदीप सर, तुम्ही टेन्शन नका घेऊ प्लॉटचं, आता हा तुमचा कमी माझा प्लॉट जास्त आहे, आता याच्यानंतर हे लक्षात ठेवा। गरज वाटली तर आपण प्लॉट काढू, नवीन प्लॉट लावू, पण हा प्लॉट सक्सेस करायची जबाबदारी माझी। पूर्ण महाराष्ट्रातील आपल्या तमाम सबस्क्रायबर लोकांना सांगतो की हा प्लॉट जो आहे जेजूर ज्योतिबाच्या गडाच्या खाली, हां, ज्योतिबाच्या इथून खाली उतरले की हा प्लॉट लागतो। कोल्हापूर, सांगली, सातारा इथल्या लोकांना मी सांगतो की हा प्लॉट आता माझा प्लॉट झाला आहे, हा प्लॉट सक्सेस करून द्यायचं काम माझं राहील। कारण जाऊ सोडा, ते कारण सोडून द्या, पण आता हा जो प्लॉट आहे हा 6 महिन्याचा प्लॉट आहे सर। हो, 6 महिन्याचा, हा 6 महिन्याचा प्लॉट आहे आणि अतिशय मुरमाड जमीन आहे। मुरमाड म्हणजे डोंगर उतराची जमीन आहे, दगड, खडकं, लाल माती आहे, अशा ठिकाणीसुद्धा हा शेवग्याची झाडं आलेली आहेत। पण जो शेवगा मला पाहायची इच्छा असते, जो प्लॉट पाहायची इच्छा असते की आयडियल जसं असतं तसा प्लॉट नाही आहे, टू बी व्हेरी फ्रँक तसा प्लॉट नाही आहे। शेणाच्याने बऱ्याच ठिकाणी मिसिंग दिसते आणि इथं कसं आहे, पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि आणि लावलं आहे जुलैमध्ये लावलं, आणि ती लहान रोपं असतील जुलैमधली, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत पाऊस आलेला आहे आपला। तर यावेळेस ती लहान रोपं होती तरी ती जगली तग धरलेला आहे, कारण पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे, लाल मुरमाड जमीन आहे, या ठिकाणचा शेवगा येतो यात प्रश्नच नाही आहे। इथं हा 6 महिन्याचा प्लॉट आहे, खोडं मजबूत झालेली आहेत, दंडाच्या आकाराची खोडं झालेली आहेत, फांद्यांचा विस्तार झालेला आहे, पण पाहिजे तसं उत्पन्न अजून इथं नाही आहे। तर इथं उत्पन्न काढून द्यायचं काम मी आता जूनपर्यंत यांच्याकडे करणार आहे। जून असता आम्ही जून महिन्यामध्ये आम्ही या प्लॉटची पंजाछाटणी घेऊयात, आणि पंजाछाटणी झाल्यानंतर मग हा प्लॉट आयडियल प्लॉट बनवायचा माझा प्रयत्न असणार आहे। मग मला इथं व्हिजिट करावी लागली, 2-3 महिन्यातून एकदा तर मी येईल, आणि सरांना मी आता प्रेशर देणार आहे
दर आठवड्याला फोन करून की सध्या स्टेटस काय मला सांगा. त्यामुळे त्याला त्यांना आता धावपळ करावी लागणार आहे, कारण मी जर तिथे उंटावर बसून जर शेळ्या हाकणार आहे तर इथं शेळ्यांकडे लक्ष ठेवायचं काम प्रदीप सरांचं आहे. आणि मी पण येईल उंटावरून खाली, 3 महिन्यातून एकदा उतरेल, 3 महिन्यातून एकदा प्लॉटला येईल मी. तर जाऊ देत आता ते बाकी डिस्कशन ठीक आहे. पण झाडं आपण पाहतो, हे झाड दाखवा सर, इथं बघा झाडाचं खोड असं झालंय, दंडाच्या आकारात झालेलं आहे आणि फांद्यांचा विस्तार देखील झालेला आहे. पण वर जे सब ब्रांचेस दूध आहेत पण फ्लॉरिंग अवस्था नाही आहे, सेटिंग झालेली आहे, थोडीफार सेटिंग झालेली आहे. तर यांचा एक मेजर प्रॉब्लेम मला या ठिकाणी दिसला, ज्या ज्या शेंगा लागलेल्या आहेत त्या शेंगांना असे डिंक दिसत आहेत. दाखवाय जरा, हे जे पांढरे डिंक दिसत आहेत, हा जो डिंक दिसतोय अशामध्ये डिंक आलेला आहे. इथे छिद्र आहे, छिद्रातून तो डिंक बाहेर पडतोय. हा इथे हा जो आहे हा डंक मारलेला आहे माशीने. हा बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम असेल बऱ्याच जणांचा. हा जो आहे डंक मारलेला आहे आणि असा डिंक हा बाहेर आलेला आहे. असे बरेच डंक इथं माशीनं मारलेले आहे, हे इथं छिद्र दिसतं, इथे डंक मारलेला आहे, इथं पण डिंक दिसतोय आपल्याला. तर हा प्रॉब्लेम ज्या 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 प्लॉटमध्ये असेल, ही शेंग बाद होते, या शेंगेला मार्केट भाव भेटत नाही, तर अशा ठिकाणी आपल्याला ट्रेसर नावाचं औषध आहे. त्याच्यामध्ये स्पिनोसॅड घटक आहे, स्पिनोसॅड कंटेंट आहे. याचं 0.3 मिली एका लिटरला, 0.3 मिली हे प्रमाण घ्यायचं आहे आणि याची फवारणी करायची आहे. आणि याची फवारणी आपल्याला दर आठवड्याला एकदा करायची आहे, शेंगा असताना दर आठवड्याला एकदा फवारणी करायची 4 वेळा आणि महिन्यातून 4 वेळा याची फवारणी झाली पाहिजे, तेव्हा त्या माशा जर असं कंट्रोलमध्ये येतील. याच्यासाठी मक्षिगंध सापळेसुद्धा तुम्ही वापरू शकता. ॲक्च्युली मक्षिगंध सापळ्याच्या मी विरोधात असतो, मी म्हणतो की मग मक्षिगंध सापळे लावू नका, पण तरीसुद्धा जर प्रमाण याचं जास्त असेल तर मक्षिगंध सापळे लावायचा एक प्रयोग करून पहा आणि ट्रेसरची एक फवारणी घ्यायची आपल्याला. अजून तुम्हाला या प्लॉटमध्ये माझ्याकडून काय काय मदत लागणार, तुम्ही जर स्पेसिफिक बोला म्हणजे स्पेसिफिक उत्तर देऊन टाकतो. सर नाही, मला फक्त आता याचं मला पाण्याचं नियोजन कसं आहे ते मुरमाट असल्यामुळं माझा समज काय, म्हणजे मुरमाट असल्यामुळे पाणी राहत नाही, पाणी पटकन जाते. मला असं वाटत होतं शेवग्याला जर पोषक पाहिजे ते पाणी मिळत नाही, कारण जे मुळापर्यंत जे पाहिजे आहे ते पाणी मिळत नाही, ते कमी होतं, त्यामुळे थोडी शेवग्याची जी ग्रोथ व्हायला पाहिजे ती ग्रोथ कमी झाली असं माझं एक मन सांगतं. मी बाकीच्यांचा शेवगा यूट्यूबवर तुमच्या चॅनलवर बघितले, त्यांचं बघितल्यानंतर माझ्याबरोबरची लावण आहे त्यांची एकदम चांगलेलं आहे, तर असं वाटतं मी आपण काय कमी पडलो की काय असं वाटतं. थोडं पाण्याचा मला थोडंसं विषय आणि थोड्या माझ्या पहिल्यांदा लावताना जे थोड्या चुका झाल्यात ते चुकीचे परिणाम मी आता भोगावले, पण पुढची तुमच्या संपर्क आल्या पण ही चूक होणार नाही, 100% मला माहिती आहे की ग्रोथ होणार इथून पुढची माझी सगळी. मित्रांचे चुका झाल्या ते झाल्यात आणि ते बरोबर बोललेत की तेव्हा झालेली चुकाचे परिणाम आता भोगायला लागतात, कारण शेंगा चटणी वेळेवर होणं गरजेचं नाही. सिंगल स्टंप वाढला तर मग त्याला कमी फुलं लागतात, कमी शेंगा येणार आहेत. ते चुकाबद्दल मी बोलत नाही आता, याच्यानंतर आपल्याला करायचं काय, त्यांचा बेसिक प्रश्न हा होता की या जमिनीमध्ये पाण्याचं नियोजन कसं करावं, हा त्यांचा बेसिक मनामध्ये घोळत राहणारा प्रश्न होता. मी तुम्हाला जमीन दाखवतो आणि नंतर पाण्याच्या नियोजनाबद्दल बोलूयात. आपण नेहमी सांगतो की पाण्याचं नियोजन हे झाडाच्या अवस्थेनुसार, जमिनीनुसार आणि वातावरणावर 3 गोष्टीवर डिपेंड असतं पाण्याचं नियोजन कसं करायचं. झाड लहान असेल तर पाण्याचं नियोजन वेगळं येतं, झाड मोठं झालं तर नियोजन येतं, फुलोरा अवस्थेमध्ये वेगळं नियोजन येतं आणि शेंग लागल्यावर वेगळं नियोजन येतं. तर या अवस्थेला आता यांना फ्लॉरिंग घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं, इथं फ्लॉरिंग पाहिजे. अशा तुरळक शेंगा आहेत, घरी खाण्याएवढे शेंगा या प्लॉटमध्ये आहेत, किंवा थोडंफार 4-5 किलोचा माल नाही गेला अजून जास्ती असतं. पण या ठिकाणी आता शेंगांकडे लक्ष न देता, ज्या काय तुरळक शेंगा त्याच्याकडे लक्ष न देता आपल्याला जास्ती जास्त फ्लॉरिंग घ्यायची आहे. त्यासाठी फ्लॉरिंगसाठी थोडा पाण्याचं ताण देणं गरजेचं आहे. तुमची इथं जमीन एकदम एका दिवसात कोरडी होणारी आहे पाणी दिलं तरी, त्यामुळे इथं तरी मी सांगेल की तुम्हाला 4 दिवसाचा ताण द्यायचा आहे. 4 दिवसानंतर तुम्हाला 8 लिटर पाणी प्रतिझाड द्यायचं आहे. 4 दिवसानंतर फक्त 8 लिटर हा ताण देतोय आपण या जमिनीला. 4 दिवसाचा ताण देतोय, 8 लिटर पाणी देऊ आणि जेव्हा जेव्हा पाणी द्याल तेव्हा 0.34 देत राहा. ठीक आहे, एक गॅप नाही, म्हणजे आज दिलं 4 दिवसांनी पाणी द्यायचं, परत 4 दिवसांनी 0.34 द्यायचं, 8 दिवसानंतर 0.34 जाईल आणि 4 दिवसाचा गॅप 8 लिटर पाणी द्यायचं. 8 ते 10 लिटर पाणी देऊ शकता तुम्ही या जमिनीमध्ये. हा झाला पाण्याचा ताण फ्लॉरिंग घेण्यासाठी, वन ऑफ द कारण फ्लॉरिंग घेण्यासाठी वन ऑफ द गोष्ट करायची आपल्याला की पाण्याचा ताण द्यायचा. आणि जेव्हा शेंगा लागतील 60-70 शेंगा अशा आकाराचे असतील तेव्हा आपल्याला 1 दिवस आड पाणी द्यायचं आहे, 10 ते 15 लिटर प्रतिझाड. एका झाडाचं आउटलेटमध्ये 10 ते 15 लिटर पाणी जायला हवं आहे 1 दिवस आड. एवढं पाण्याचं नियोजन करायचं जेव्हा 60-70% शेंगा असे असतील. हे पाण्याचं नियोजन तुम्हाला मी सांगतो. आता काय करायचं आपल्याला, याला 0.34 लिहायला चालू करा 8 दिवसाच्या अंतराने. 7 किलो घ्या, तुमची इथे खोडं मजबूत झालेली आहेत, 6 महिन्यातच खोडं मजबूत झालीत कारण जमीन मानवली. बरोबर, आता वातावरण मानवेल न मानवेल ती गोष्ट वेगळी, तुमच्याकडे प्रजन्यमान खूप असतं, तर प्रजन्यमान खूप असतं तर तुम्हाला वर्षातला एकच भार घ्यायचा आहे आणि तोही दोन्ही सीझनचा कसर काढेल असा भार घ्यायचा आहे. जो कुठला भार आला ऑक्टोबर ते मे याच्यामधला जो भार असेल तो भार आपल्याला चांगला घ्यायचा आहे. उन्हाळ्यामध्ये तुमचं पावसाळ्यामध्ये तुमचं चॅलेंज काय असणार आहे की आपल्याला ही झाडं जगवायची. एकदम बरोबर, हां, त्यावेळेस आपण 50 चटणी घेणार आहोत.
पंजाशडणी कशी घ्यायची एक झाड तुम्हाला कट करून दाखवतो मी, तशा पद्धतीने आपण पंजाशडणी घेऊयात जून मध्ये, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर इथपर्यंत आपल्याला, इथपर्यंत आपल्याला हे झाड पंजाशडणी असणार आहे, फुटवे येणार आहेत, त्यामुळे पावसाचं यायला जास्त काही त्रास होणार नाही. त्यानंतर पाऊस संपल्यानंतर आपल्याला इथं फ्लॉरिंग आणि शेंगा घ्यायच्या आहेत. आम्ही चालत चालत येणार आहे, मागून एक बाजू घ्या. जमीन एकदम वर खाली आहे, जमीन वर खाली नांगरताच येत नाही. खड्डे खड्डे करून लावले, पहिले खड्डे केले मग नंतर ट्रॅक्टर लावून जरा तास मारले आणि मग बोंडा तयार करून घेतला. म्हणजे सगळं शेवग्यापेक्षा बाकी ज्याला खर्च लय झाला, हे बाकी करायला दाखवासाठी थांबवलेले मी. हो मी व्हिजिट साठी थांबवलो. काय करताय किंवा काय होईल याला कोणी भेटेल तुम्हाला म्युझियम पर्यंत. आता सर तुमच्याकडे बी घेतलेत मी, जिथे जिथे लावले नाही तिथे तिथे आता मी लावायचा प्रयत्न करतो. आता म्हणजे का त्यात चूक सुधारायची आहे मला ह्यात, म्हणून बी तसेच ठेवली मी. तुम्ही एकदा आला ना, तुम्ही एकदा व्हिजिट देऊन गेला ना मग लावणार म्हणून. थोडे जे आहेत ना ते करून घ्या, भरून घ्या. हा थोडे भरून घ्या. म्हणजे एक 100 बी दिलेत ना तुम्ही, 150 मग तिथे रिकाम जागे तिथे मी ते करून. थांबा, तुम्ही सांगितल्यामुळे मुद्दा मी एक लावलेला बी त्यात सापडलीत माश्या. शेंग दाखवावर जरा दाखव शेवट. हे पण दाखव आणि हे पण दाखव. असं बॅकग्राऊंड दिसेल ना चांगलं. हे सही व्यवस्थित आहे ना, ठीक. इथे पण तसं आहे. हे दाखवा, हे शेंग पहा मित्रांनो, याला किती डंख मारलेत माशांनी. हे मक्षिगंध सापळा यांनी या ठिकाणी लावलेलं आहे, मला माहीत नव्हतं लावलेलं आहे का काय. इथं लावलेलं दिसतं, तिकडे पलीकडे दोन शेंगा दाखवा. तुम्ही सांगितल्यानंतर एक लावून ट्राय करून बघितलं मी. आणि ह्याच झाडाला खोडाळी झाली, ते मी इलेल झाड वाचवले सरांच्या मुळे. क्लोरो 50 सांगून ते आळवणी केली नाही हे करून. मित्रांनो आपण जे सांगतो की माझा जसं आता जस्ट 2 मिनिटांपूर्वी मी बोललो की मक्षिगंध सापळे मी लावायला माझा विरोध असतो थोडासा. कारण का असतं, मक्षिगंध सापळ्यामध्ये माशा येतात. या मक्षिकारी सापळे जे दिसतात आपल्याला, हे मक्षिकारी सापळ्यामध्ये येणारे ज्या माशा असतात त्या माशा डायरेक्ट मक्षिगंध सापळ्यामध्ये जात नाहीत, टार्गेटमध्ये जात नाहीत. ते फिरून फिरून जातात, येतात शेंगावर बसतील, तिथून ते गेस करतील की कुठं गंध येतोय, परत दुसऱ्या शेंगावर बसतील, दुसऱ्या झाडावर बसतील, तिथून ते गेस करतील. मॅप करा, गुगल मॅप करायचा प्रयत्न करतील की गंध कुठं येतो, गंध कुठून येतोय, गंध कुठून येतोय. आणि मग ते जाता जाता केला इशारा जाता जाता तसं ते मारला डंक जाता जाता असं करतात त्या. त्यामुळे मक्षिगंध सापळे लावायला, मक्षिकारी सापळे लावायला माझा हाच विरोध असतो की विनाकारण आपण कशाला इन्व्हिटेशन द्यायचं मक्षिगंध सॉरी या फळमाशांना. कारण ते आपल्या प्लॉटकडे आकर्षित होतील, त्या गंधाकडे आकर्षित होतील आणि ते जाता जाता डंक मारतील त्या मक्षिकारी सापळ्यामध्ये. त्यासाठी माझा हा विरोध असतो. कारण इथे मला सर्व उदाहरण दिसतंय की सगळ्यात जास्त डंक त्या शेंगेला मारले ज्या ठिकाणी मक्षिगंध सापळा आहे. म्हणजे माशी आली आणि डायरेक्ट सापळ्यामध्ये घुसली असं नाही झालं, तिनं इथं या शेंगेला येऊन डंक मारून तिचा कार्यक्रम केलेला आणि आतमध्ये गेलेली आहे ती. त्यामुळे मक्षिकारी सापळे माझं म्हणणं असं असतं की नकोच सर. ठीक आहे, त्यामुळे मक्षिकारी सापळे आपण तरी तुम्ही आता नका ट्राय करू, मक्षिकारी सापळे लावूच नका. डायरेक्ट आपण ट्रेसरची फवारणी घ्यायची आणि अमावस्या आणि पौर्णिमेला नीम तेलाची फवारणी घ्यायची. नीम तेल, ठीक आहे, नीम तेल किंवा नीम अर्क 1 मिली किंवा 2 मिली प्रति लिटर घ्यायचं आणि त्याची फवारणी अमावस्या आणि पौर्णिमेला 15-15 दिवसाच्या अंतराने घेतच राहायचं. ठीक आहे, ती ॲज अ प्रिकॉशनरी प्रिकॉशन म्हणून घ्यायचं आपल्याला. आईसुद्धा येणार नाही आणि मक्षिकारी सापळे ह्या ज्या डंख मारायला माशासुद्धा आहे त्या सुद्धा दूर राहतील गडबडपणामुळे त्याच्या. तर हे काम करत मक्षिकारी सापळे नको आहे, माझं वैयक्तिक मत आहे. याला भरपूर विरोधही होईल पण माझं वैयक्तिक मत येतं की मक्षिकारी सापळे नको आहेत. ठीक आहे, ठीक आहे सर. आता फांद्याचा विस्तार झालेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय. खोड मजबूत झालेला 6 महिन्याचा हा प्लॉट आहे आणि असं खोड मजबूत झालेला आहे. खालून 2 फांदे आलेले आहेत, इथून शेणाशेणी झाली असेल किंवा नसेल पण इथून 2 फांदे आलेले आहेत. इथून 2 च्या 4 इथं एकाचे 2 झालेले आहेत. इथं पण ही फांदी आली, इथून वर 2 फांदे झालेले आहेत.
इथे ही फांदी इथं आली, इथे त्याला तीन फांद्या झालेल्या आहेत. बस हा सांगाडा मला हवा आहे प्रत्येक प्लॉटमध्ये, असा सांगाडा असायला हवा आहे. तो पलीकडचा सांगाडा चांगला आहे, असा सांगाडा एक, एकाच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ, अशा फांद्याचा विस्तार व्हायला हवा आहे. तेव्हा आपल्याला जास्त फांद्या भेटणार आहेत आणि जास्त शेंगा भेटणार आहेत. या प्लॉटमध्ये शेंगांची हालत खूप खराब आहे, शेंगांना एवढे डंक मारलेले आहेत माशांनी की शेंगा इथून जास्त निघतील असं वाटत नाही मला. चांगल्या शेंगा, भात शेंगा भरपूर निघतील. तर मी आता यांना सजेस्ट करेल की थोडंसं आपण वरून छाटणी करूयात, शेंगा छाटणी हलकी हलकी, आणि याला आपण 0.35 बूम फ्लॉवर आणि पाण्याचा ताण देणे हे काम चालू करायचं, कारण ऊन तुमच्याकडे पडायला लागले होय, हा घाम येतो चांगला होय, त्यामुळं ऊन पडायला लागलेलं आहे. आता आता आपण पुढचं नियोजन करूयात, है ना. ठीक आहे. आणि थोडं पाणी देऊयात कारण शेंगाचा आकार वाढत नाही आहे. ठीक आहे. आकूर शेंगा झाल्यात, शेंगा लांब होण्यासाठी सुद्धा पाणी जास्त द्यावं लागेल आपल्याला, पाणी आणि पोटॅश. त्याची वेळ आहे अजून, त्याला आपण 0.35 बूम फ्लॉवरचा फॉर्म्युला आपण सांगतो, तोच फॉर्म्युला आपण इथे इम्प्लिमेंट करूया. ठीक आहे, ठीक आहे. अजून काही प्रश्न आहेत सर? 2 मिनिटं नाही, फक्त हाच विषय होता तो. बाकीचं पाण्याचं नियोजन, औषधाची फवारणी, आणि आता तुम्ही सांगितलं मी लिहून घेईन नंतर कुठल्या वेळी पाण्याचा ताणाचं महत्वाचं पाणी हो, आणि पुढं छाटणी जून मध्ये आपण कशी छाटणी घ्यायची, पंचायछाटणी घ्यायची खरं मला माहिती नाही. आता फक्त झाड आहे कसं फ्लॉवरिंग करून मी तुम्हाला एक पंचायछाटणीचं डेमो करून दाखवतो, एका कुठल्याही झाडाला आपल्याला पंचायछाटणी मी घेऊन दाखवतो. एक झाड थोडंसं वाया घालूया चालू चालू, आणि त्याने त्या सेम पद्धतीने तुम्ही पंचायछाटणी घेऊन टाका. ठीक आहे. आणि एक दुसरी गोष्ट सर, तुम्ही बी दिलेलं मी 100 झाडं तशा थोडी मेलेली होती, तुम्ही मुद्दाम जानेवारीत का लावलं बरं, त्यामुळे जून मध्ये मला ट्रायल घ्यायची होती म्हणजे कसं छाटणी कर, ह्या चुका झाल्या त्यात झाड होणार नाही बरोबर, पुढची ग्रोथ होईल माझी. नाही लावून टाका, आता नवीन प्लांटेशन करायचं करून टाका, याचा त्या नवीन प्लांटेशन झालेल्या झाडांचा आपण बाहेर ऑक्टोबर मध्ये घेऊया. ठीक आहे, घेऊया ना, घेऊया. ठीक ठीक. आणि बाकी तर ठीक आहे, आता आपण एक तुम्हाला पंचायछाटणी करून दाखवतो मी. आणि मित्रांनो, याने मी एक पंचायछाटणीचा डेमो करून दाखवते, आणि पंचायछाटणीसाठी आपण एक कैची वापरतो, जी अशी कैची असते कोटमेसरांच्या एका व्हिडिओमध्ये आपण दाखवली आहे, पण ती कैची अवेलेबल नाही आहे. तर मी सध्या विळा वापरतो, तुम्ही कोणी विळा वापरू नका, कारण हे मी आता जस्ट यांना डेमो करायचं आहे म्हणून, इमर्जन्सी म्हणून जे हत्यार उपलब्ध आहे ते हत्यार या ठिकाणी वापरतोय मी. ठीक आहे. यांना पंचायछाटणी मी आता दोन फांद्या करून दाखवल्या, हा दोन फांद्या करून दाखवल्यात. आता कसं पंचायछाटणी आपल्याला घ्यायची कशी, तर कमरेपर्यंत असल्यानंतर आपल्या पंचायछाटणी घ्यायची, कमरेच्या हात आठपर्यंत वरचा भाग सगळा काढून टाकायचा. कट घेताना असा तिरका कट घ्या, हा जो कट दिसतोय तिरका, अशा पद्धतीचा हा तिरका कट घ्यायचा आहे, जेणेकरून या ठिकाणी दो बंदू पडले किंवा पाऊस पडला तरी पाणी गरम गळून जाईल. बुरशीचा अटॅक, बुरशी हा सीपीओ हो, तर ते असा तिरका कट घ्यायचा जेणेकरून पाणी इथे थांबणार नाही, बुरशीचा अटॅक कमी होईल. आणि जेव्हा आपण चटणी घेतो याला बोर्ड पेस्ट लावून टाकायची, लेपून टाकायची याला. बोर्ड पेस्ट नसेल तर शेण लावलं तरी चालेल, शेण जरी नसेल तर बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची 8 दिवसाच्या अंतराने दोनदा, कारण ही जखम आहे, मोठी जखम आहे. इथं पण आता मी कट मारून दाखवलाय, विळा वापरायचा नाही मी, इथं डेमो माझ्याकडे हत्यार नाही म्हणून हे जे उपलब्ध आहे त्यांनी हे करून दाखवतो यांना मी. आता या असे मोठ्या फांदी असल्या तरी आपल्याला खोड मजबूत झालेलं आहे, आपण पंचायछाटणी घेतोय. ठीक आहे. तिरका कट घ्यायचा कधी पण अशा पद्धतीनं, या इकडं अशा पद्धतीनं तिरका कट मारायचा कधी पण. ठीक आहे. हे जरा झेंडा घ्या. आता इथं दोन फांद्या ठेवायच्या का, एक फांदी ठेवायची? मी इथं एकच फांदी ठेवेल आणि ही एक फांदी ठेवेल. ही एक फांदी ठेवली तर अशा अँगलमध्ये साल निघाला नकोय, फक्त अशा पद्धतीने तिरका कट मारायचा. आणि शक्यतो एका ज्याच्यामध्ये कट झाला पाहिजे, फिनिश झाला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला एका दणक्यात कट झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला पंचायछाटणीला अशी पंचायछाटणी करायची आहे, ही आता नाही करायची, हे नाही फक्त डेमो करून दाखवलाय, कारण परत मी इकडे येईल नाही येईल आणि व्हिडिओमध्ये पाणी वेगळं असतं, समोर करून दाखवणं वेगळं असतं.